पुण्यातील मोदीबागेत पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. शरद पवार आजही विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. काल दिवसभर मराठवाड्यातल्या इच्छुकांच्या मुलाखती शरद पवार यांनी घेतल्या आहेत आणि आता पुण्यातल्या मोदीबागेत पवारांचा 3 दिवसांपासून मुक्काम आहे. पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी बघायला मिळते. आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसेंकडून. योगेश. सौरभ, शरद पवारांना भेटीसाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मोदी बागेच्या बाहेर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी करत आहेत. आपण जे आत्ता पाहतो हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कार्यकर्ते आहेत आणि या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी आज हे सर्व जुन्नर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीसाठी आलेला आहे. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो विदर्भातून सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते तुमसर विधानसभा मतदारसंघातून आलेला आहेत आणि तुमसर विधानसभा मतदारसंघामध्ये निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी यासाठी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार महाराष्ट्र मराठवाडा त्यासोबत विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. आज सुद्धा दिवसभर या मुलाखती सुरू असणार आहेत आणि मुलाखती देण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी मोदी बागेबाहेर काल सुद्धा दिवसभर पाहायला मिळाली होती. आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो सकाळपासून ही गर्दी पाहायला मिळते आणि खास करून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण काही हे जे जुन्नरचे पदाधिकारी आहेत शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जुन्नरवरनं आलेला आहात, काय नेमकी मागणी घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? आम्ही जुन्नरहून आलेलो आहोत. विघ्नार कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना ह्या वेळेची उमेदवारी मिळावा जुन्नर तालुक्याची यासाठी आम्ही साहेबांकडं मागणं मागायला आलेलो आहोत. आपण पाहू शकतो जुन्नरमधले सगळे शेतकरी आलेले आहेत आणि मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकींचा जागा वाटत आहे. ठीक आहे, धन्यवाद योगेश या माहितीबद्दल.